नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सुहास कुलकर्णी आपलं HSC व्होकेशनल म्हणजेच उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाच्या इयत्ता ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी विभागाच्या इयत्ता 11वीच्या पेपर फर्स्ट ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी या विषयाच्या प्रकरण क्रमांक 6 लुब्रिकेशन सिस्टीम मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो। मित्रांनो, आपण पहिल्या दोन व्हिडिओमध्ये लुब्रिकेशन सिस्टीमविषयी बरीचशी माहिती बघितली आहे। आता या पद्धतीमध्ये आपण लुब्रिकेशनचे जे प्रकार आहेत त्यांच्याविषयी आपण माहिती घेणार आहोत। यातला पहिला प्रकार आपण जे बघतोय तर आपण तो ड्राय सम्प लुब्रिकेशन सिस्टीम। तर ड्राय सम्प याचा अर्थ असा की ज्या इंजिनचा सम्प ऑइल सम्प असतो तो हा कोरडा असतो त्याला आपण ड्राय सम्प लुब्रिकेशन सिस्टीम असं म्हणतो। आता ही पद्धत जी आहे ही पद्धत बहुतांश विमानामध्ये आपण वापरतो, कारण विमानामध्ये कसं होतं की विमान हे आकाशामध्ये स्थिर नसतं, ते वेळोवाकड असं होत असतं, तर अशा वेळेला या संबंध असणारं ऑइल जे आहे हे पुन्हा कधीकधी इंजिनमध्ये जाण्याची शक्यता असते आणि त्यामुळं इंजिन हे बंद पडण्याची शक्यता असते। तर असं होऊ नये म्हणून त्यामध्ये हे ड्राय सम्प लुब्रिकेशन सिस्टीम जी ही वापरली असते। आता याच्यामध्ये याचं वैशिष्ट्य असतं की याच्यामध्ये दोन पंप या ठिकाणी वापरले असतात। आता ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे की एक रिझर्वायर म्हणजे एक टँक असतो, त्या टँकमधनं ऑइल जे असतं ते एका पंपामार्फत खेचून हे फिल्टरमार्फत हे इंजिनला पुरवलं जातं। इंजिनच्या सगळ्या भागांना लुब्रिकेशन करून हे ऑइल हे त्या ठिकाणी पुन्हा ऑइलसममध्ये येऊन पडतं। आता ऑइलसममध्ये आलेलं जास्त ऑइल असतं तर तिथे तुम्हाला पुन्हा एक स्ट्रेनर दिसेल, या स्ट्रेनरमार्फत दुसऱ्या या पंपामार्फत जो दुसरा जो पंप बसवला आहे या पंपामार्फत हे ऑइल खेचून हे पुन्हा टँकमध्ये पाठवलं जातं, म्हणून याला आपण ड्राय सम्प लुब्रिकेशन असं म्हणतो। मगाशी सांगितल्याप्रमाणे ही जी पद्धत आहे ही वाहनांमध्ये न वापरता ही बहुतांशी विमानामध्ये आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतरचा जो प्रकार आहे त्याला आपण पेट्रोल लाईट लुब्रिकेशन सिस्टीम असं म्हटलेलं आहे। आता पेट्रोल लुब्रिकेशन म्हणजे काय, तर मगाशी आपण पहिल्यांदा दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण ग्रॅव्हिटी फील्ड लुब्रिकेशन सिस्टीम हा प्रकार त्या ठिकाणी बघितला। आता ग्रॅव्हिटी फील्ड लुब्रिकेशन सिस्टीम जी आहे ह्याच्यामध्ये आपण बघितलं की उंचावरनं ऑइल हे खालच्या दिशेने येऊन इंजिनच्या भागांना लुब्रिकेशन करतं। आता ह्या पेट्रोल लुब्रिकेशन सिस्टीममध्ये काय, तर बहुतांशी हे टू स्ट्रोक इंजिनमध्ये ही पद्धत आपल्याला पाहायला मिळते। याच्यामध्ये काय केलं आहे तर इंधनामध्येच म्हणजे पेट्रोलमध्येच त्या ठिकाणी ऑइल हे मिसळलेलं असतं। आता साधारणतः 1 लिटरला 30 ml अशा पद्धतीनं ते ऑइल ह्या पेट्रोलमध्ये मिसळलं जातं। आणि आपल्याला माहिती आहे की दुचाकी वाहनामध्ये आपण ग्रॅव्हिटी फीड फ्युएल सिस्टीम त्या ठिकाणी वापरली, म्हणजे काय होतं इंधनाची टाकी ही इंजिनच्या वरच्या बाजूला बसवलेली आहे आणि तिथून इंधन हे खाली येऊन इंजिनला त्या ठिकाणी पुरवलं जात असतं। तर ह्या पेट्रोलमध्ये ह्या ठिकाणी ऑइल हे घातलेलं आहे, हे ऑइल हे पेट्रोलबरोबर वाहत जाऊन इंजिनच्या भागांना, आता या ठिकाणी आपण बघतो की हे टू स्ट्रोक इंजिन आहे तर याच्यामध्ये कसं होतं की इंधन आत येऊन हे इंजिनच्या सगळ्या भागांना इथं लुब्रिकेशन करतं आणि तिथून या सगळ्या भागांना इथं लुब्रिकेशन केलं जातं, म्हणून याला आपण पेट्रोल किंवा ग्रॅव्हिटी फील्ड लुब्रिकेशन सिस्टीम असं म्हणतो। आता याच्यानंतर आपण लुब्रिकेशन सिस्टीममधील काही भाग या ठिकाणी बघणार आहोत। याचा पहिला भाग जो आहे तो म्हणजे ऑइल सम्प किंवा याला आपण ऑइल चेंबर आहे असं म्हणलेलं आहे। ऑइल सम्प हे क्रँकेशच्या किंवा सिलेंडर ब्लॉकच्या खालच्या बाजूला नटबोल्टच्या सहाय्याने बसवले असून यामध्ये लुब्रिकेटिंग ऑइल हे साठवलं जातं। हेच ऑइल इंजिनच्या प्रत्येक भागाला लुब्रिकेशन करून पुन्हा ऑइल सम्पमध्ये पाठवण्याची व्यवस्था केलेली असते। ऑइल सम्पमधील ऑइल काढून टाकण्यासाठी तम या हा ऑइल सम्प म्हणजे याचे भांडे जे आहे ह्याच्या तळाला त्याच्या तळाला या ठिकाणी एक ड्रेन प्लग या ठिकाणी दिलेला आहे, त्याच्या सहाय्यानं हे ऑइल हे आपण काढून टाकू शकतो। या ड्रेन प्लगमध्ये चुंबकत्व असतं, हा जो ड्रेन प्लग जो दिलेला आहे याला काय असतं खालच्या बाजूला याचं चुंबकत्व असतं। याचं काय होतं की ज्यावेळेस ऑइल हे इंजिनमधून फिरून हे पुन्हा ऑइलसममध्ये येतं त्यावेळेला त्या ऑइलमध्ये जे मेटल पार्टिकल्स असतात हे मेटल पार्टिकल्स हे या ड्रेन प्लगला असणाऱ्या चुंबकाला त्या ठिकाणी आकर्षित होऊन या त्या ठिकाणी तिथंच थोपवले जातात।
आणि ते कण हे पुन्हा त्या ठिकाणी ऑइलमध्ये जात नाहीत. ऑइल्समध्ये ऑइलचा साठा अथवा ऑइलची पातळी चेक करण्यासाठी ऑइल्समध्ये वरील बाजूस क्रँकेसच्या छिद्रामधून ऑइल्समध्ये कायम डुबत राहील अशा प्रकारची एक डिपस्टिक दिलेली असते. ह्याच्यामध्ये एक डिपस्टिक ही दिलेली असते. डिपस्टिक ही एक बारीक सलई किंवा चपट्या पद्धतीची पट्टी असते. हिच्या पृष्ठभागावर संबंधित ऑइलची पातळी पूर्ण दाखवण्यासाठी फुल किंवा मॅक्सिमम अशी अक्षरं कोरली असतात. या कोणाच्या ठराविक अंतरा खालील बाजूस या ठिकाणी ऑइलची कमीत कमी पातळी दाखवली लो किंवा मिनी अशी अक्षरं कोरलेली असतात. डिपस्टिकमुळे ऑइलमधील ऑइलची पातळी समजू शकते. ऑइल्समध्ये ऑइलची पातळी कमी असताना इंजिन चालू करू नये. म्हणजे बहुतांश ड्रायव्हर ज्या वेळेला गाडी बाहेर घेऊन जात असतात त्यावेळेस प्राथमिक स्वरूपामध्ये गाडीचं काही चेकिंग करतात. ह्याच्यामध्ये गाडीमध्ये चाकामध्ये हवा किती असते, त्यानं रेडिएटरमध्ये पाणी आहे का, बॅटरी फुल चार्ज आहे का, त्याचबरोबर या ठिकाणी ही डिपस्टिक काढून ऑइल त्या ठिकाणी बरोबर आहे का नाही या ठिकाणी हे चेक करत असतात. तर त्या ठिकाणी पिरियॉडिक मेंटेनन्स जो आहे या पिरियॉडिक मेंटेनन्समध्ये हा एक भाग आहे की ऑइलची लेवल ही त्या ठिकाणी तपासावी लागते. आता इथं आपण बघितलं की ऑइल हा स्ट्रेनर आहे जे या ठिकाणी हा ऑइल्समध्ये या ठिकाणी बसवले आणि हा पुढचा भाग ह्या ठिकाणी पंपाला जोडलेला आहे. आणि हे ऑइल ज्या वेळेला पंपाला दिलं जातं त्यावेळेस स्ट्रेनरमधून हे थोड्या प्रमाणात गाळलं जाऊन मग ते दिलं जातं. अशा प्रकारे या ठिकाणी हे ऑइल्समचं कार्य आहे. ह्याच्यानंतर पुढं आपण जे बघतो तो ऑइल स्ट्रेनर. आता आपण मागाशी बघितलं हा ऑइल स्ट्रेनर आपल्याला इथं बघायला मिळतो. हा तुम्हाला इथं हे संपूर्णपणे ऑइल्सम हा पाहायला मिळेल ह्याच्यामध्ये. आणि हे ऑइल्सम इथं ह्याच्यामध्ये ही जी जाळी जी असते ही जाळी इथं या ठिकाणी तुम्हाला फिट केलेली दिसते. आता ह्याच्यामध्ये कसं असते बारीक तारेची जाळी असते. ह्याच्यामुळे काय होतं की ज्या वेळेला इंजिन ऑइलमध्ये काय होतं ज्यावेळेस सगळी इंजिनकडनं फिरून येतात त्यावेळेस ह्याच्यामध्ये जी मगाशी सांगितल्याप्रमाणे जी काजळी असते मेटल पार्टिकल्स असतात त्यामध्ये काही अशुद्ध द्रव्ये असतात ते जे मोठे पार्टिकल्स जे असतात हे सगळे या स्ट्रेनरमध्ये त्या ठिकाणी काय केले जातात अडवून ठेवले जातात. आणखीन बऱ्यापैकी शुद्ध अशा प्रकारचं ऑइल जे असतं ते पुढं ऑइल पंपाकडं पाठवलं जातं. ह्याच्यानंतरचा जो भाग आहे त्याच्यामध्ये ऑइल फिल्टर. ह्या ऑइल फिल्टरमध्ये त्याचे ऑइल फिल्टर दोन प्रकार पडतात. एक नॉन रिप्लेसेबल ऑइल फिल्टर आणि दुसरा जो प्रकार त्याला आपण रिप्लेसेबल ऑइल फिल्टर असं म्हणलं आहे. आता नॉन रिप्लेसेबल म्हणजे काय तर जो ऑइल फिल्टर हा त्याचा फिल्टर लेवल बदलता येत नाही तर ठराविक त्या ठिकाणी किलोमीटर रनिंग झालं की ऑइल फिल्टर हा काढून टाकायला लागतो म्हणून याला आपण नॉन रिप्लेसेबल ऑइल फिल्टर असं म्हणलेलं आहे. म्हणजे त्याचं आपण हे बघूया तर नॉन रिप्लेसेबल किंवा नॉन डिटॅचेबल ऑइल फिल्टर या प्रकारचे ऑइल फिल्टरचे फिल्टर लेमेंट हे फिल्टर बॉडीपासून वेगळे करता येत नाहीत किंवा हा फिल्टर स्वच्छसुद्धा करता येत नाही. फिल्टर खोलण्याची व्यवस्था यामध्ये नसते. गाडीचे ठराविक किलोमीटर रनिंग झाल्यानंतर फिल्टर बॉडीसह हा फिल्टर लेमेंट हा बदलावा लागतो म्हणून याला आपण नॉन रिप्लेसेबल ऑइल फिल्टर असं म्हणले. रिप्लेसेबल ऑइल फिल्टर जो आहे आता या ठिकाणी तुम्हाला जो दाखवलं आहे याला आपण रिप्लेसेबल ऑइल फिल्टर असं म्हणतो. आता ह्याच्यामध्ये खाली भागांचा समावेश आहे. ह्याच्यामध्ये फिल्टर कव्हर म्हणजे हा जो वरचा भाग आहे याला आपण फिल्टर कव्हर असं म्हणूया. गास्केट रिंग अथवा सिलिंग रिंग इथं तुम्हाला ही दाखवली जी आहे ही गास्केट रिंग किंवा सिलिंग रिंग इथं दाखवली आहे. फिल्टर बॉडी म्हणजे हा जो भाग आहे हाउसिंग ज्याला आपण म्हणलो हा त्या ठिकाणी फिल्टरचा भाग आहे. नंतर आतल्या बाजूला जो तुम्हाला दिसतोय हा फिल्टर एलिमेंट हा भाग आहे याच्यामध्ये. आता यातला हा जो फिल्टर एलिमेंट जो आहे हा कॉटन किंवा फेल्ट म्हणजे कापड कॉटन म्हणजे कापड आणि फेल्ट म्हणजे एका प्रकारची लोकर असते किंवा पेपर म्हणजे कागदापासून हा फिल्टर बनलेला असतो. वरील प्रकारचे फिल्टर एलिमेंट याच्या व्यतिरिक्त काही इंजिनवर पितळी जाळीचे फिल्टर एलिमेंट हे सुद्धा वापरले जातात. या प्रकारच्या फिल्टर एलिमेंटला वायर गेज फिल्टर एलिमेंट काढून डिझेल किंवा रॉकेलनं व प्रेशरयुक्त हवेनं स्वच्छ करून पुन्हा वापरले जातात. दुसऱ्या एका ऑइल फिल्टरच्या प्रकारात फिल्टर एलिमेंट एका विशिष्ट प्रकारच्या कापड किंवा धाग्यापासून बनलेले असतात. ठराविक किलोमीटर रनिंग झाल्यानंतर अशा प्रकारचे फिल्टर एलिमेंट काढून
डिझेल किंवा रॉकेलने प्रेश व प्रेशरयुक्त हवेला साफ करून पुन्हा वापरता येतात. दुसऱ्या एका ऑइल फिल्टरच्या प्रकारात फिल्टर एलिमेंटवर एका विशिष्ट प्रकारचे कापड धाग्याने बांधले जाते. गाडी ठराविक किलोमीटर रनिंग झाल्यानंतर हे कापड काढून दुसरे कापड त्या ठिकाणी बसवले जाते. आता लुब्रिकेशन सिस्टीममध्ये ऑइल वहनाच्या मार्गात फिल्टर बसवण्याच्या पद्धतीवरून सुद्धा त्याचे काही प्रकार आहेत. तर त्याच्या आधी या ठिकाणी फिल्टरच्या खालच्या बाजूला तुम्हाला इथं एक स्प्रिंगसुद्धा दिसेल. ही स्प्रिंग काय करते तर ह्या फिल्टर एलिमेंटला त्या ठिकाणी ताठ ठेवण्याचं काम ही स्प्रिंग करत असते. तर आत्ता आपण जे बघितलं की ऑइलच्या मार्गात फिल्टर बसवण्याच्या पद्धतीवरूनसुद्धा त्याचे दोन प्रकार पडतात हे पुढे आपण बघूया. आता पहिला प्रकार जो आहे त्याला म्हणजे बायपास ऑइल फिल्टर. तर बायपास ऑइल फिल्टर म्हणजे काय? तर ऑइल पंपाकडून येणारे प्रेशरनं आलेले ऑइल प्रथम मेन गॅलरीमध्ये जाते. म्हणजे या ठिकाणी हे ऑइल जास्त हे आलेलं हे पहिल्यांदा मेन गॅलरीमध्ये येतं. मेन गॅलरीमधून यातील काही भाग हे इंजिन पार्टना लुब्रिकेशनसाठी पाठवलं जातं. म्हणजे इथून आलेलं जे ऑइल हे ऑइलचा काही भाग जो असतो हा डायरेक्ट हा इंजिनकडे पाठवला जातो. म्हणजे फिल्टर न करता हा डायरेक्ट हा इंजिनला पाठवलेला आहे. तर ऑइलचा काही भाग जो असतो हा या ठिकाणी फिल्टर करून किंवा फिल्ट्रेशनला पाठवला जातो आणि हे फिल्टर करून पुन्हा डायरेक्ट कुठं पाठवला जातो तो ऑइलसममध्ये पाठवला जातो. म्हणजे या ठिकाणी ऑइलसममध्ये आलेलं जे ऑइल आहे हे ऑइल हे मेन गॅलरीमध्ये आल्यानंतर ते फिल्टरिंग न करता हे डायरेक्ट या ठिकाणी इंजिनला पाठवलं जातं. तर त्याचा निम्मा भाग जो असतो या ऑइलचा हा फिल्टर करून काय केलं तर पुन्हा ऑइलसममध्ये पाठवलं आहे. आता ही जी पद्धत आहे ही पद्धत ही बहुतांशी पेट्रोल इंजिनमध्ये आपल्याला वापरलेली दिसते. कारण पेट्रोल इंजिनमध्ये कसं असतं की पेट्रोल इंजिनमध्ये तरी कधी काजळही कमी प्रमाणात निर्माण होते. पेट्रोल इंजिन हे बऱ्यापैकी हलकं असतं. यातले पार्ट जे असतात हे ॲल्युमिनियमपासून बनवले असल्यामुळं हे पार्ट हे हलके असतात. त्यामुळे या इंजिनमध्ये जास्त प्रमाणामध्ये काजळी निर्माण होत नाही किंवा जास्त प्रकारचं फ्रिक्शन, कारण ॲल्युमिनियम हा हलका धातू असल्यामुळे जास्त फ्रिक्शन निर्माण होत नाही. त्यामुळे ते ऑइल जसं हे जास्त खराब होत नाही. मग अशा वेळी काय केलं जातं तर ऑइलचा काही भाग हा डायरेक्ट इंजिनला पाठवला जातो आणि निम्मा ऑइल जास्त हे फिल्टरिंग करून हे पुन्हा या ऑइलसममध्ये टाकलं जातं. या पद्धतीला आपण बायपास ऑइल फिल्टर किंवा बायपास सिस्टीम असं या ठिकाणी नाव दिलेलं आहे. म्हटलं दुसरी जी सिस्टीम आहे तर आपण फुल फ्लो ऑइल फिल्टर असं म्हटलं आहे. आता फुल फ्लो याचा अर्थ असा काय तर याच्यामध्ये काय केलं आहे की ऑइल संप आहे हा ऑइल संपमध्ये या ठिकाणी हा ऑइल पंप आहे. ऑइल पंप आहे तर इथं प्रेशर रेग्युलेटर किंवा प्रेशर व्हॉल आपण बघितलं तो इथं दिलेला आहे. ज्यादा ऑइल इथून ऑइल खाली जातं त्यानंतर हे प्रेशर गेज इथं ठिकाणी दिलेलं आहे. इथून पुढे आलेलं जे ऑइल आहे सगळ्याच्या सगळं या ठिकाणी फिल्टरमध्ये जातं. याच्या मागाशी आपण बघितलं की बायपास सिस्टीममध्ये म्हणजे ऑइलचा काही भाग हा परस्पर इंजिनला दिलेला आहे आणि निम्मा भाग या ठिकाणी फिल्टर केलेला आहे. इथं तसं काही न करता सगळंच्या सगळं ऑइल या ठिकाणी फिल्टर केलं जातं. म्हणून आपण फुल फ्लो ऑइल फिल्टर म्हणलं आहे. आता हे अशुद्ध ऑइल हे लाल रंगामध्ये इथं दाखवलेलं आहे. हे लाल रंगामध्ये आलेलं जे ऑइल आहे हे या ठिकाणी फिल्टर होऊन हे पिवळा रंग जो मला ऑइल दिसतं हे शुद्ध झालेलं जे ऑइल आहे हे इथून हे पुढे इंजिनला पाठवलं जातं. म्हणून हे जी पद्धत आहे याला आपण फुल फ्लो ऑइल फिल्टर असं नाव दिलेलं आहे. आता ही पद्धत जी आहे बहुतांशी डिझेल इंजिनमध्ये वापरली जाते. कारण डिझेल इंजिन हे वजनाला जड आहे, मोठं आहे, त्याच्यामध्ये घर्षण भरपूर आहे. जिथं घर्षण जास्त आहे तिथं त्या ठिकाणी इंजिनची झीज ही लवकर होते आणि इंजिनची झीज होणे मेटल पार्टिकल्स हे सतत त्या ठिकाणी निघून हे ऑइल खराब करत असतात. तसंच याच्यामध्ये काजळी म्हणजे कार्बन हे मोठ्या प्रमाणात जमा होतो. डिझेल इंजिनमध्ये काय होतं, कार्बन हा मोठ्या प्रमाणात जमा होतो. त्यामुळे ते जे ऑइल आहे डिझेल इंजिनमध्ये पाठवलेलं ते तुम्हाला 100% त्या ठिकाणी शुद्ध करणं किंवा 100% त्या ठिकाणी ते प्युरीफाय करणं हे गरजेचं असतं. म्हणून ह्या पद्धतीमध्ये डिझेल इंजिनमध्ये काय केलेलं आहे तर सगळंचं सगळं ऑइल जे असतं हे त्या ठिकाणी शुद्ध करून मगच त्या ठिकाणी इंजिनला पाठवलं जातं. तर मित्रांनो या पद्धतीमध्ये किंवा या अशा प्रकारे आपण हा पेपर फर्स्टमधला प्रकरण क्रमांक 6 जे आहे लुब्रिकेशन सिस्टीम जे आहे या ठिकाणी आपण हे बघितलेलं आहे. या प्रकरणामध्ये आत्तापण जे तुम्हाला जी माहिती तुम्हाला जी दिली ती आपली सगळ्यांना समजली असेल असं मी गृहीत धरतो आणि थांबतो. धन्यवाद.